खरच तू मला प्राप्त करण्यासाठी फार कठोर अशी साधना केली आहेस। देवा तुमचा आशीर्वाद आहे, अजून काय हो, मला अजून काय भी नको आहे। अजून तुला काही नको आहे हे विधान करू नकोस बानू। जेव्हा जेव्हा तू असं काही विधान करतेस तेव्हा तेव्हा तुझ्यातील सत्य जाणून घेण्याची तळमळ, ती ओढ कमी होते आहे असं मला वाटतं। माळसा काय झालं? काही नाही बानू, आजपर्यंत तू जे जे केलंस ते तुला या क्षणी आठवत आहे, पण आता या क्षणी अशा अनेक महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुला जाणून घेणं महत्वाचं आहे। मला ते ठाऊक आहे जी। नाही बानू, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मला ठाऊक आहे पण तुला ठाऊक नाही। दुर्दैवाने तुला त्या जाणून घ्याव्याशा वाटत नाहीत, त्यामुळे मला जे प्राप्त करायचं आहे त्या दिशेने मी मार्गक्रमण करणार हे स्वाभाविकच आहे। मला भी काय वाईट हवं आहे जी। हो वही म्हणसा, बानूच्या मनातील सत्य कळण्यासाठीचा संघर्ष टिकून ठेवण्यासाठी तू हे सारं करत आहेस हे माझ्या ध्यानात आलं आहे, परंतु म्हणसा या क्षणी तुझ्या मनात नेमकं काय आहे? सांगते बानू, तुला सारं काही ठाऊक आहे असं तू म्हणतेस, मग मला सांगशील? सतीदेवींचं ज्येष्ठ मासातील व्रत संपल्यावर कोणत्या मासाला प्रारंभ झाला होता? म्हाळसाताई मी आता अनाथ राहणारी आहे, ह्या अगोदर मला ते ठाव नव्हतं पण आता मला ठाव झालं आहे का। ज्येष्ठ मास संपल्यानंतर आषाढ मास सुरू होतो, याते योग्य, आणि त्यानंतर श्रावण। कारण ह्या मासामध्ये म्या भी देवांसाठी व्रत केलं होतं आणि म्हणून मला हे समजत हवं आहे। असेलही, मग मला सांग हा मास श्री महादेवांना सर्वाधिक प्रिय का आहे? सांग बानू, हा श्रावण मास श्री महादेवांना प्रिय का आहे? मी सांगते, कारण याच मासात पार्वती देवींनी कठोर असे व्रत करून महादेवांना प्रसन्न केले होते आणि महादेवाने त्यांना दर्शन दिले होते। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटर वर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला, तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया, आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू देवीड तुमच्यासाठी अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी अभिनंदन। काय झालं, काय झालं, काय आले? मी निकाल लावून आली हो, पण तिची आईच काय बोलली?
तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंटात ना माणसं ते असं. अहो पण आईज म्हणली काय तिची पटला काय तिका? मला माहिती आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले? आई मी येते. काकू येते. सावकाश जाग. हो. काय काकू कधी उडवता लग्नाचा पार? बघूया.